नमस्कार, मी डॉक्टर हर्षल महाजन, डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यात रेसिडेंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. आपण ज्या इस्माना बघत आहात त्यांचं नाव आहे पोपट राठोड. हे आपल्याकडे एका वर्षापूर्वी म्युकर मायकोसिस या आजारासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले होते. त्यावेळेस त्यांचं मॅक्झिला आणि पॅरानिझल सायनसिसमध्ये म्युकर मायकोसिसमुळे इन्फेक्शन झालेलं होतं. त्यामुळे त्यांचं मॅक्झिलेक्टॉमी हे ऑपरेशन झालेलं आणि फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी असे दोन प्रकारचे ऑपरेशन झालेले. त्यानंतर आपल्या इथं त्यांना ॲम्फोट्रेसिन बी नावाचं इंजेक्शन, त्याचे 60 वायल्स गेलेले आहेत. रेग्युलर एंडोस्कोपी करून त्याची डेली क्लिनिंग आणि डिब्राइटमेंट करून रुग्णाला आम्ही या आजारापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर त्याच्या 2 महिन्यानंतर रुग्ण डिस्चार्ज झाले आणि आज आपण बघत आहात की रुग्ण आपल्यासमोर अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये उभे आहेत आणि ते आता स्वतःहून स्वतःचे सगळे कामं करू शकतात. जेव्हा ते आलेले होते तेव्हा खूप डेबिलिटेटिंग कंडिशनमध्ये ते होते आणि आत्ता अगदी व्यवस्थित आपल्यासमोर उभे आहेत. रुग्णाचे सगळे उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अगदी मोफत झालेले आले होते. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? चांगलं आहे. हां, आले तेव्हा कसे होते? एकदम खराब होते. चांगलं आहे. बरं, तुम्हाला या पूर्ण ऑपरेशनच्या आणि औषधांचा वगैरे या पूर्ण ट्रीटमेंटच्या काळामध्ये काही खर्च आला का? आणि याचं सगळं ऑपरेशन तुम्हाला ऑपरेशन वगैरे जे काही खर्च असेल ते सगळं योजनेतून झालेलं आहे? हां, डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्याकडून तुम्हाला कुठलाही चार्ज आकारण्यात आलेला होता का? नाही.